नगरमधील इंटेरियर डिझायनर अपूर्वा अकोलकर हिने गणरायाला निरोप देण्यासाठी हुबेहूब पैठणी साडीसारखी रांगोळी काढून सर्वांची वाहवा मिळवली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत अपूर्वाने कलात्मक रांगोळी सादर केली. लाडक्या गणरायाला निरोप देताना नगरमधील अपूर्वा अकोलकर या मुलीनं मायेची ऊब यावी म्हणून हुबेहूब खरी पैठणी दिसेल अशी रांगोळी काढून गणेशाला निरोप दिलाय. इंटेरियर डिझायनर असलेल्या अपूर्वानं आपल्या घरी शाडू मातीचा पर्यावरणपूरक गणपती बसवला. गणरायाला निरोप देताना काहीतरी वेगळं करायचं हे ठरवून तिनं हुबेहूब पैठणी साडीसारखी रांगोळी काढली. पैठणीतील पदरावरचा मोर, बारीक सारीक नक्षीकाम तिनं अतिशय उत्कृष्टपणे केलं, त्यामुळे पाहणाऱ्याला खरीखुरी पैठणी साडीच अंथरली की काय असा प्रश्न पडला. या अनोख्या निरोपाबाबत अपूर्वानं महानगर न्यूज जवळ भावना व्यक्त केल्या. मी शाळेत असल्यापासून शाडूच्या मूर्ती बनवते आणि मी यावर्षी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पैठणीची रांगोळी काढली आहे. पैठणीचं ओरिजिनल लुक येण्यासाठी मी हे पैठणीचं पदर इथे काढलेलं आहे, मोर काढले, बारीक नक्षीकाम केलं आहे. त्यासाठी मला जवळजवळ 6 ते 7 तास लागलेत आणि 6 ते 7 तासमध्ये ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी मला आई पप्पांनी खूप मदत केली, माझ्या बहिणींनीही खूप मदत केली. सर्वांना मी एक संदेश देते की सर्वांनी शाडूच्या मातीचेच गणपती बनवावे, घरच्या घरी विसर्जन करावे, जेणेकरून काही हानी होणार नाही. जे प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्या जातात निर्माल्यामध्ये, परत गणपतीचे POP गणपतीचे हातपाय तुटतात, त्यासाठी सगळ्यांनी शाडूच्या मातीची मूर्ती बनवावी. गणेशाला मी अशी प्रार्थना करते की गणराया सगळ्यांना सद्बुद्धी देव, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू दे, सर्वजण आनंदी राहो, सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होवो, ही माझी प्रार्थना गणरायाजवळ. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या. अपूर्वानं काढलेली रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. प्रतिनिधी सुशील थोरात, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.